शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळी सात वाजता ईडीने ईडीचं जो पथक आहे ते दाखल झालेलं आहे यासोबत केंद्रीय तपास यंत्रणेचे अनेक अधिकारी सुद्धा ईडीचे त्या ठिकाणी दाखल झालेले आहे यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार नवनीत राणा आहे काय सांगाल संजय राऊतच्या घरी सकाळी ईडीचं पथक दाखल झालं पोलिससुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात मला असं वाटते की ईडीने खूप वेळ केली आहे कारण ज्याप्रमाणे इन्क्वायर सुरू होते आणि जे इन्क्वायरीचे सामान समोर ना जाताना संजय राऊतजींनी नेमी ने आता पार्लमेंट सुरू आहे मला पार्लमेंट संपल्यावर मला तुम्ही तारीख द्या मी आज हॉस्पिटलमध्ये आहे मला तुम्ही पुढची तारीख द्या आज आमचे महाराष्ट्रामध्ये सरकार चेंज होत आहे म्हणून मला पुढची तारीख द्या मला एक गोष्टी एवढं समजते की ज्याप्रमाणे त्यांनी ट्विट केलं की महाराष्ट्र की जनता लढेगी महाराष्ट्राची जनता जी आहे ते भ्रष्टाचार विरुद्ध लढणारी जनता आहे महाराष्ट्राची जनताचे पैसे जर भ्रष्टाचारामध्ये कोणी वापरत असन जर रक्ताचं पाणी करून आमचे शेतकरी आहे बेरोजगार लोक आहे रोजगार करून गरीब लोक आपले रक्ताचं पाणी या महाराष्ट्राचे इकॉनॉमी वाढण्यासाठी देत आहे पण असे लोक काही लोक आहे ज्यांच्यामुळे महाराष्ट्राची इकॉनॉमिक डूबते आहे आणि जो महाराष्ट्रचे गरीब लोकांचे प्रेशर भ्रष्टाचारमध्ये टाकत आहे तर त्यांना सजा झाली पाहिजे त्यांच्यावर चौकशी लागल्या पाहिजे मग तुम्ही असो आम्ही असो कोणत्याही क्षेत्रातला व्यक्ती असो त्यांना ही उत्तर द्यावंच लागेल की तुम्ही जर भ्रष्टाचार केला आहे ते काय म्हणतात की पावरचा दुरुपयोग करत आहे पॉवरचा दुरुपयोग तो संजय राऊतजींनी केला आहे उद्धव ठाकरेची सरकारने केला आहे दोन दिवस आधी जे ऑडिओ क्लिप आपण पाहिली एक महिलाला अक्षर त्यांनी शिवीगाड म्हणून त्यांच्यासोबत संवाद साधला ते पत्रा चाल बद्दल। कोणी जर तुमच्या विरोधात बोलत असन तर माझ्यासारखी व्यक्ती लोकप्रतिनिधीला खुले आम मोघडेपणाने तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणता की आम्ही वीस फूट गड्ड्यामध्ये दे गाडून देऊ हनुमान चालिसा वाचला म्हणून वन ट्वेंटी फोर एस एडिशन लावलं लॉकअप आणि जेलपर्यंत पोहोचवलं तर जर कोणी दुरुपयोग केला आहे ती महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे सरकारनी आणि संजय राऊतजींनी केलेलं आहे जर तुम्ही एवढे स्वच्छ चरित्राचे आहे निर्भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी आहे तर तुम्ही आजपर्यंत ईडीचे समोर जाऊन आपले स्टेटमेंट का दिले नाही आपण ईडीला का वेळ मागत गेलो तर मला वाटते सुप्रीम कोर्टनी सुद्धा ईडीचे बाजूनी राहून हे त्यांना स्पष्ट क्लिअर ऑर्डर दिलेले आहे की जेही ईडी कारवाई करत आहे ते पूर्ण हंड्रेड पर्सेंट प्रूफ असल्याशिवाय ईडी कोणावर कारवाई करत नाही आग लगी तभी तो धुवा उठाय जर तुम्ही भ्रष्टाचारी आहे म्हणून एवढे दिवस तुमची इन्क्वायरी चालले आहे आणि हे तो खूप लेट झाली आहे असे बरेचशे कंपन्या असे बोटामध्ये मोजले तर पंचवीस ते तीस असे मोठे कंपन्या ज्याच्यामध्ये संजय राऊत ॲज ए पार्टनर काम करत आहे महाविकास आघाडीचे एजंट बनले होते की कोणाचेही काम आला तर संजय राऊत जी संजय राऊतकडे न्यायचं आणि ते काम करून घ्यायचं एक साधा पत्रकार ज्यांनी आपली जीवनाची सुरुवात असे पत्रकार केली आज एक पत्रकारानं आपण जर विचारलं त्यांच्या दोन मुलांना एक नॉर्मल शाळेमध्ये टाकून त्यांचं जीवन चालू शकत नाही आमची अमरावतीची घटना आहे असे एक दोन पत्रकार आहे ज्यांना फायनान्शियली एवढा त्रास होता की त्यांनी सुसाईड करणं कबुललं तर मला हेच प्रश्न विचारायचा एक पत्रकार म्हणून तुम्ही सुरुवात केली एवढी मोठी संपत्ती तुम्ही जमा कुठून केली महाराष्ट्राचे कष्टाचे पैसे तुम्ही एवढं करप्शन करून कुठून आणले तर असे व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे हे महाराष्ट्राची जनता नेहमी न्यायासोबत उभी राहिलेली आहे न्यायविरुद्ध जे काम करणार आहे त्यांच्या विरोधात नेहमी उभी राहिलेली आहे आणि महाराष्ट्राची जनता पुढेसुद्धा याच विचारधाराने कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्यायविरुद्ध लढणं शिकवलेलं आहे आम्हाला अन जे अन्याय करतात त्यांच्यासोबत कोणी उभं राहत नाही आणि त्यांना सुद्धा होईल हे मी हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगू शकते कारण भ्रष्टाचारच एवढा मोठा आहे की त्याला सोडण्यासारखा एक टक्काही चान्स कुठे नाही आहे सकाळी संजय राऊतांनी तीन ट्विट केलेले आहे की मी दबावात येणार नाही आणि शरण जाणार नाही मला मला एवढं मी सांगू शकते आपल्याला की कोणीही त्यांना दुसऱ्या पार्टीमध्ये बोलवण्यासाठी इच्छुक नाही आहे आणि कोणी बोलवतही नाही आहे कारण त्यांच्यामुळे आज उद्धव ठाकरेजी घरी बसले आहे त्यांच्याचमुळे या महाराष्ट्राला एक चांगली सरकार भेटलेली आहे त्यांनाच त्यांचं तर धन्यवाद आहे की महाराष्ट्राला न्याय देण्यासाठी त्यांनी जे काम केलं आणि चांगली सरकार आमची एकनाथ शिंदेजींची आणि देवेंद्रजींची आहे कारण ज्या पद्धतीने ते भाष्य करतात आणि सिनियर लोकांना डॉमिनेट करण्याचं काम त्यांनी शिवसेनामध्ये केलं आणि म्हणून ते सगळे दुखून ते वेगळं गट त्यांनी का स्थापना केलं असे लोक जे सिनियर लोक आहेत ज्यांचे पन्नास पन्नास वर्ष शिवसेनाला निर्माण करण्यासाठी गेले त्यांच्या विरुद्ध या पद्धतीने ते भाषा करत होते तर मला नाही वाटत कोणी यांचं भर कोणत्याही पक्षामध्ये येण्यासाठी असा दबाव टाकत आहे हा पक्षाची लढाई नाही हा करप्शन विरुद्ध लढाई आहे तर मला वाटते याला या पद्धतीनेच उत्तर दिलं पाहिजे जर तुम्ही एवढे स्वच्छ आहे तर तुम्ही का उत्तर देत नव्हते हो तुम्ही उत्तर दिलं पाहिजे होता चोर नाही तो चोर को डर किस बात काय चोरी जो करता उसही डर रहता आहे म्हणतात ना की पापचा घडा भरलेला आहे आणि त्याला कधी ना कधी ते फुटणार आहेच आणि तो फुटणार आणि आज ते एंडची कारवाई चालू आहे त्याच्यानंतर ते, ते जेलमध्ये जाणार जर तुम्ही एवढे स्वच्छ तर तुम्हाला कोर्टमधून रिलीफ नक्की भेटेल पण जे पार्लमेंटमध्ये बसून राज्यसभा असो लोकसभा जे नियम कायदे बनवतात त्यांनी असं भाष्य करणं की हा चुकीची इन्क्वायरी लावत आहे चुकीचे प्रूफ माझे अगेन्स्ट हे आणत आहे तर मला वाटते की जे लॉ कायदा नियम बनवते असे पार्लमेंटेरियन हे बोलणं योग्य नाही आहे शिवसैनिकांची खूप मोठी गर्दी होते संजय राऊतांच्या घरी पोलिसांचा सुद्धा मुंबई पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला शिवसैनिक सांगताय की सूडबुद्धीने हे सगळं भाजपची कारवाई सुरू आहे मला मी एवढंच सांगू शकते की कोणतीही सूडबुद्धीनी कारवाई जर म्हटलं तर ती उद्धव ठाकरेजीची सूडबुद्धीची राजनीती होती कारण कोणाचे घर तोडणं कोणाला जेलमध्ये टाकणं कोणाचे घरापर्यंत फार्म हाऊसपर्यंत पोचणं ते सूडबुद्धीची कारवाई ते आणि हे पक्षाची लढाई नाही मी स्पष्ट म्हणत आहे की शिवसेना जर रोडवर आलेली आहे ते तर त्यांचं काय स्पष्टीकरण देणं आहे की जे भ्रष्टाचार करणार आहे त्यांच्या पाठीशी शिवसेना उद्धव ठाकरेची उभी आहे काय त्यांना माझा प्रश्न आहे कारण रक्ताची पसिने खून पसिनेची कमाई आमच्या महाराष्ट्राची गोर गरिबांची आहे तर त्याचा साथ देणं हा प्रत्येक पक्षाचा धर्म आहे आणि आम्ही त्या धर्मासोबत उभे आहोत या होत्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कॅमेरामॅन अमोल सह प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट